नमस्कार, मी प्रतिनिधी सुचिता तुरुकमारे, बहुजन इताय लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा दुसरा बळी घेतला आहे। पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आणि निगडी भागातील रहिवासी असलेल्या 62 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी दिनांक 20 मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। निगडी परिसरात राहणाऱ्या या 62 वर्षीय महिलेला 18 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती। या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान या महिलेची सोमवारी दिनांक 20 रोजी मध्यरात्री मृत्यू झाला। दरम्यान या महिलेला नेमकी कोरोनाची लागण कशी झाली होती याची माहिती समजू शकली नाही। या महिलेच्या संपर्कातील 4 जणांचे रिपोर्ट मात्र कोरोना निगेटिव्ह आले आहेत। आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये 62 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण हे रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत। तसे सध्या शहरात 42 कोरोनाचे रुग्ण असून 36 जणांवर YCM रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर उर्वरित 6 जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धन्यवाद। पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाहेर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारी ही महिला निगडीमध्ये राहणारी होती। आज हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दुसरा बळी गेल्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये एकूण मृत्यूची संख्या 2 झालेली आहे। एकंदरीत पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये हा वाढता पाय घेत असल्यामुळं कोरोनाचा सर्व भाग हा पिंपरी चिंचवड शहराचा आणि पुण्यातला हा सील केल्यामुळं यापुढे कडक अशी कारवाई, कडक असं अंमलबजावणी पिंपरी चिंचवडमधून होणार आहे। पाहत राहा।